पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वर्षात चांगली विकास कामं केली पण मोदींना विरोध म्हणजे देशद्रोह ही मानसिकता बळावत आहे ही बाब लोकशाहीला मारक ठरणारी आहे पंतप्रधान मोदींचा पाच वर्षाचा काळ म्हणजे केवळ सत्तांतराचा नव्हे तर सामाजिक दिशा परिवर्तन करणार आहे सकाळ समूहाचे संपादकीय संचालक श्रीराम पवार यांनी पत्रकारितेची भूमिका ठामपणानं मोदी या पुस्तकात मांडली आहे त्यामुळे या पर्वात परखडपणे मत मांडणारे पत्रकार श्रीराम पवार हे मला आशेचा किरण दिसत आहेत असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी मांडलं कोल्हापुरात पार पडलेल्या पवार लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते सकाळ समूहाचे संपादकीय संचालक श्रीराम पवार यांच्या मोदी पर्व राजपाठ वेद राष्ट्रीय राजकारणाचा आणि जगाच्या अंगणात वेद आंतरराष्ट्रीय घडामोडीचा या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शाहू स्मारक भवन इथं सोमवारी पार पडला यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि विचारवंत सुधींद्र कुलकर्णी महापौर सरिता मोरे श्रीराम पवार ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर जे एफ पाटील आणि प्रकाशक आशुतोष रामगीर यांची प्रमुख उपस्थिती होती कुलकर्णी म्हणाले द्वेषाचं राजकारण अंधशक्ती या पलीकडे जाऊन श्रीराम पवार यांनी परखडपणे आपलं मत मांडले मोदींची पाच वर्षातील वाटचाल निवडणुकीपूर्वीची दाखवलेली स्वप्न त्यांच्या धोरणांचा सामाजिक जीवनावर झालेला परिणाम आणि प्रत्यक्षात काय केलं अशा विविध अंगांनी अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी काही चांगली कामं केली मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतानं सत्तेत आल्यास लोकशाही मजबूर होईल गेल्या सत्तर वर्षात पहिल्यांदाच लोकशाहीचं स्वास्थ्य बिघडलंय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगार शेती प्रश्न नोटाबंदी जीएसटी या विषयावर बोलणं टाळत मोदी थेट जवानांच्या नावावर मतं मागतायत मात्र निवडणूक आयोगानं याकडे फारसं लक्ष दिलं नाही सध्या भाजपला पर्याय म्हणून काँग्रेस पक्ष पुढे येतोय पण केवळ काँग्रेसच नव्हे तर मित्रपक्षांनी मिळून संघटितपणे रणनीती आखली तर सक्षम पर्याय होऊ शकतो मोदी पर्व या पुस्तकात श्रीराम पवार यांनी मोदी यांनी घेतलेले निर्णय धोरणांवर सर्व बाजूंनी सखोल विश्लेषण मांडले असं मत डॉ पाटील यांनी व्यक्त केलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय परिभाषा बदलली संवादशैली आक्रमक आणि स्पष्ट अशी तयार करण्यात मोदींना यश आलं असं मत पवार यांनी व्यक्त केलं यावेळी महापौर सरिता मोरे खासदार धनंजय महाडिक क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते